नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, केंद्रप्रमुख पदांसाठी जी आता एक ऑनलाईन परीक्षा होणार आहे, त्या ऑनलाईन परीक्षेची संपूर्ण माहिती म्हणजे अभ्यासक्रम, नंतर आवेदन कसं करायचं, ऑनलाईन परीक्षा कशी होणार, अभ्यासक्रम काय, सविस्तर टोटल माहिती व्हिडिओ जर आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, त्यासाठी हे एक महत्त्वाचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर उपलब्ध आहे. तर काय आहे ते बघा. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून 2023 शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजन करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाचा इतर तपशील खालीलप्रमाणे आहे. वर नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता म्हणजे हे इतर हे सर्व जिल्ह्यांसाठी ही पदसंख्या दिलेली आहे एवढी. त्यानंतर बघा, पात्रता आहे फक्त संबंधित जिल्हा परिषदमधील शाळेवरील कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, नप, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची बी ए, बी कॉम, बी एस सी ही पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवा कालावधी उघडून पूर्ण करणं आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकावरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही अखंड नियमित सेवा शिक्षण सेवा कालावधी उघडून पूर्ण करणे आवश्यक आहे. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा 50 वर्ष राहील. विभागीय मर्यादित परीक्षा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्या जिल्ह्यासाठी पात्र राहील. त्यानंतर बघा, परीक्षा आयोजन कसं राहील. परीक्षेचे टप्पे राहतील. एक, लेखी परीक्षा. परीक्षे स्वरूप राहील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, प्रश्नपत्रिका 1, 1 गुण 2 लेखी परीक्षा योजनेचा सविस्तर अभ्यासक्रम. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा 1 गुणाची राहील. त्यासाठी 2 तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पूर्वीप्रमाणे घटक व गुणदान राहील. बघा, बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणीसाठी प्रश्नसंख्या राहील 100, 1 गुण 100. नंतर शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नव विचार प्रवाह याच्यासाठी राहतील 1 गुण 100. म्हणजे असे 2 विभागात 1 गुण 200 गुणांची परीक्षा राहील. त्यानंतर याच्यामध्ये उपघटक आणि टोटल प्रश्न कशा प्रकारातील हे सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर आहे निवड प्रक्रिया कशी. निवड प्रक्रिया परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत हे महत्त्वाचं आहे. बघा, महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या जी लिंक दिलेली आहे ती लिंक आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकद्वारे विविध पद्धतीतून नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे. परीक्षा शुल्काचा भाषा भरणं विविध पद्धतीत भरणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना खालीलप्रमाणे कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतील. पासपोर्ट साईज फोटो. उमेदवारांनी त्यांचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज 4x4.5 cm x3.5 cm फोटो अपलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर स्वाक्षरी. उमेदवारांनी त्यांचे पांढऱ्या कागदावर काळ्याशाईने स्वाक्षरी करून केलेली स्कॅन केलेली फोटो अपलोड करणं गरजेचं आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याचे निशाणी जे आहे तेसुद्धा फोटो स्कॅन करून अपलोड करायचा. स्वहस्ताक्षर प्रतिज्ञापत्र आहे तेसुद्धा एक आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर त्याचा नमुनासुद्धा दिलेला आहे. स्वहस्ताक्षरातील नमुना दिलेला आहे. त्यानंतर परीक्षे शुल्क राहील. सर्व संवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आणि दिव्यांग उमेदवार जर असेल तर सर्व संवर्गातील उमेदवारांना 950 आणि दिव्यांग उमेदवारांना 850 राहील. परीक्षा शुल्क ना भरतावा आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसे त्यावरील देय व अतिरिक्त असतील. जिल्हा परिषद केंद्र निवड. जिल्हा परिषद केंद्र बदलची विनंती कोणते परीक्षार्थी अथवा कोणते कारणास्तव मान्य करता येणार नाही. त्यानंतर बघा, आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक, वेब लिंक जी आहे ती आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे 6 जून ते 15 जूनपर्यंत उपलब्ध आहे. नंतर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्यासाठी 15 जून ते पासून उपलब्ध होईल. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक माहे जून 2023 शेवटचा आठवडा प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर सर्वसाधारण सूचना उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत, त्यामध्ये प्रवेशपत्र, परीक्षेस प्रवेश. आता आपल्याला हे परिपत्रक जर आपल्याला हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे गुगल ड्राईव्हची, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता. बघा, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडसे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.